राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आठवणींना उजाळा दिला. निमित्त होतं पुण्यातल्या बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कला दालनाच्या उद्घाटनाचं. बाळासाहेब राष्ट्रीय नेते होते, त्यापेक्षा मोठे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकार होते असं पवार म्हणाले. ते आपले उत्तम मित्र होते, त्यांनी माझ्यावरती व्यंगचित्र काढली तरी आम्ही एकमेकांशी हातसं राखून कधीच बोललो नाही असंही ते म्हणाले. या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्षावर टीका केली. उत्तराखंड प्रकरण हा केवळ न्यायालय किंवा राष्ट्रपतींचा अवमान एवढाच विषय नाही, त्यामुळे जगात देशाची प्रतिमा मलिन झाल्याचं ठाकरे म्हणाले. गरवारे बालभवनच्या बाजूला हे कलादालन साकारण्यात आलंय. बाळासाहेबांची निवडक व्यंगचित्र, 70 आसनी सभागृह, 8 गॅलरी, शहरातल्या महत्वाच्या ठिकाणांच्या छायाचित्रांचं दालन अशी या कलादालनाची वैशिष्ट्य आहेत. बाळासाहेब हे उत्तम मित्र होते, माझ्यावरती त्यांनी बरीच चित्र काढली. याच दर्शन त्यांनी सुद्धा अनेक वेळेला महाराष्ट्राला दाखवलं. कुठं जाहीर सभेमध्ये कुठं आमचा राजकीय संघर्ष असला तरी आम्ही दोघांनी कधी हात राखून एकमेकांवर बोलण्याची भूमिका घेतली नाही. पण हे सगळं खरं असलं, तर व्यक्तिगत जीवनामध्ये एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेबांची प्रचिती येत असे. तरी महाराष्ट्राचा स्वाभिमान नाही तर नुसतं आम्ही शिवाजी महाराज की जय बोलायचं, आणि जे शिवाजी महाराज तिकडे आग्र्याला नाही झुकले तर दिल्ली शहरांसमोर झुकायचं, हा हा बाणा आम्हाला नाही शिकवला तरी. जी आग जी जाग शिवसेना प्रमुखांनी आमच्या अंगामध्ये आमच्या धमन्यांमध्ये पेरलेली आहे, मग तो महाराष्ट्राचा स्वाभिमान असेल, हिंदुत्व असेल, तो आम्ही कदापि विसरणार नाही. आणि त्यांच्या एवढं जरी नसलं तरी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन जे काय आमच्या असतील वारसा हक्काने आलेल्या खिणगे असतील काही असतील त्या उडणार, म्हणजे उडणार तिकडे कधी मी तरी मागे हटणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.